इगतपुरी तालुक्यातील खडकेत गावाचे भूमिपुत्र गावी सुट्टीवर आल्यावर ते नेहमी समाजात हालचाल विचारपूस करत असतात व गरजवंतांना मदत करत असतात. देशसेवेबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असतात. युवा नेतृत्व खडकेत गावची शान सामाजिक चळवळीचे मार्गदर्शक इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स सेवेत कार्यरत आहे. मेजर शंकर खतेले यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने खडकेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकेत येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खमसे वाटप करून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मेजर शंकर खतेले यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला. मेजर शंकर खतेले हे नेहमीच समाजकार्यामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येते. त्यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबामध्ये झाला असून ते देशसेवेत तत्पर कार्यरत आहे. मेजर शंकर खतेले सुट्टीवर आल्यावर समाजकार्यात सक्रिय राहतात. खडकेत ग्रामपंचायतमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी मेजर शंकर खतेले नेहमीच सक्रिय असतात. युवकांना सोबत घेऊन काम करणे हे मेजर शंकर खतेले यांचा नेहमी उद्देश असतो. खतेले हे नेहमीच हसतमुख सर्वांसोबत प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून खडकेत व पंचक्रोशीत ओळखले जाते. वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकेत येथे अनावश्यक खर्च टाळून खऱ्या अर्थाने समाज उपयोगी उपक्रम राबवला. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करून समाजाचे काहीतरी देणे लागतो ही मनोभावना मनात ठेवून खऱ्या अर्थानं मेजर शंकर खडतेले यांनी कार्य केलं आहे. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकेत शाळेत मेजर शंकर खडतेले यांचा रवींद्र निकुंभ सचिन जोशी यांनी सत्कार केला. त्यांच्यासमवेत युवा नेते नंदू जाधव डॉक्टर सदाशिव घाणे चंद्रकांत भांगरे पत्रकार शांताराम भांगे तुळशीराम खाडे किसन खतेले नवनाथ खतेले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत. आज शंकर भाऊ खतेले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शंकर भाऊंनी जिल्हा परिषद खडकेत या शाळेच्या ठिकाणी शालेय साहित्य वाटप केलेलं आहे. तसेच आज योगायोगाने गोकुळाष्टमी आहे. त्यांचे मोठे बंधू किसन खतेले यांचा देखील वाढदिवस आहे. मी त्यांना प्रथमतः शुभेच्छा देतो आणि शंकर भक्त पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण वाटप केलेलं आहे. असं सहकार्य त्यांचं नेहमी असू द्यायला आणि त्यांचा हा आदर्श स्थानिक लोकांनी सुद्धा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आमची परिस्थिती शंकर भाऊंची आमची परिस्थिती खडतर होती. आमच्याकडे त्यावेळेस दप्तरही नव्हतं, येणारे ते डोनरही नव्हते. त्यावेळेस आमच्या कॅन्टीनला ठिकाणी नव्हते. आता जी परिस्थिती राहिली ह्या गोष्टीची जाणीव त्यांना कुठेतरी करत नाही. आज ते देशसेवा करताय. त्यांना वाटते की माझ्या वाढदिवसानिमित्त आज मी खर्च करावा. आपण असं इतर लोकांना कोणाचंही बघा, आता हल्ली वाढदिवस तुम्ही बघताय कोण कशा पद्धतीने करताय. कमीत कमी 1,000, 5,000, 10,000 खर्च होतो वाढदिवसाला. पण ह्या शंकर भाऊंनी नवीन आदर्श तयार करून दिला की आपण जर गरजवंत विद्यार्थ्यांना वृद्धाश्रम असो विद्यार्थी असो यांना जर असं अशा पद्धतीने सहकार्य केलं तर नक्कीच एक आदर्श आपल्याला घेता येईल. त्यांना त्या गोष्टीचा फायदा होते. पुढे पुढे मी माझे दोन शब्द. नमस्कार सगळ्यांना. आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आमच्या खडकेत गावचे भूमिपुत्र मेजर शंकर खतेले यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. अतिशय चांगला आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. मेजर साहेबांचा वाढदिवस हा गेल्या महिन्यातच होता, परंतु त्यांची जम्मू काश्मीरहून पोस्टिंग झाल्यामुळे अरुणाचल प्रदेशात ती पोस्टिंग झाली, त्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही. परंतु त्यांनी आम्हाला वेळोवेळी फोन करून सांगितलं होतं की सर, आम्ही मला माझ्या वाढदिवसानिमित्त गावातल्या गरीब लेकरांसाठी काहीतरी करायचंय. त्यांनीच आम्हाला सुचवलं की मला काहीतरी शैक्षणिक साहित्य वाटायचं. मी त्यांना सुचवलं की अशा अशा प्रकारचं मुलांना वही द्या, पेन्सिल द्या, चित्रकलेची वही द्या. मुलांमध्ये जे सुप्त गुण आहे ते सुप्त गुणांना कुठेतरी वाव मिळावा यासाठी तुम्ही काहीतरी आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्या. त्यासाठी त्यांनी आज तो एक दुग्ध सहकार आयोग आज इथं जोड आलेला आहे. आणि त्या दुग्ध सहकार आयोग म्हणजे त्यांच्या मोठे बंधू किसन खतेले यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. तो वाढदिवस त्यांनी आज आमच्या शाळेमधल्या आमचे जे बालगोपाळ आहेत त्यांच्यासोबत साजरा केला. त्यानिमित्त मी आमच्या शाळेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडके याच्या वतीने आणि आमचे माझे सहकारी सचिन जोशी सर यांच्या वतीने मेजर साहेबांचं व त्यांच्या भावांचं किसन भाऊ खतेलेंचं मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना असंच ते देशकार्य करतातच आहे. देशकार्याबरोबर त्यांच्याकडून समाजकार्य सुद्धा हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. मी
सर्व तिथं टाकेल मंजू जाधव आज या ठिकाणी अशी अभिमानाची गोष्ट ज्यामचे मित्र शंकर मुखते मुळात देशाची सेवा करणारा माणूस असं भाग्यवान व्यक्तीमध्ये खडकीस सारख्या गावाला भेटलं परंतु गावचं मन लागलं दुसरी गोष्ट कुटुंब कसं असावं कुटुंब कसं सांभाळ गावामध्ये आपला मित्र परिवार कसा असावा गावात कुठल्या गोष्टीची गरज आहे खडकीची शाळा कशी असावी जिल्हा परिषद कशी असावी या सगळ्यांची तळमळ असणारा सर्वसाधारण गरीब कुटुंबातून जमिरा हे कार्यकर्ते म्हणजे आमचे मित्र शंकर मुखर्जी आज त्यांचा वाढदिवस मला वाटतं 1 जुलै रोजी होऊन गेला परंतु सुट्टी नसल्या कारणाने त्यांनी शाळेला शब्द दिला होता जिल्हा परिषदला का सर आम्हाला सर आहे तिथे सर आम्हाला शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायची आदिवासी भागातली शाळा असल्यामुळे ज्यांचा गरीब आहे अतिशय परिस्थितीतून शिकणारे हे विद्यार्थी बालभवन तुमच्यासमोर दिसत आहे अक्षरशः काही लोकांची माझी वही पुस्तक दफ्तर पत्रे घेण्याची परिस्थिती परंतु सर्वसाधारण गरीब कुटुंबातल्यांचे विजय झाले नेहमीची जाणवली आणि त्यांनी सरांना कबूल केलं ज्याही वेळेस मला सुट्टी असत त्यावेळेस मी येईल आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी वही पुस्तक वही आहे पुस्तक आहे पेन्सिल आहे चित्रकलेची वही आहे मला तो ड्रॉईंग बॉक्स आहे कंपास आहे सर्व लागणार असं एकही साहित्य नाही की त्यांनी त्याच्यामध्ये दिले आणि साहित्याची तुम्ही क्वांटिटी बघा जितके विद्यार्थी त्यापेक्षा जास्त म्हणजे मन कसं असावं माणसाचं दानशूर व्यक्ती कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे शंकर आता त्याला स्थानिक लेवलला काही अडचण म्हणजे अडचणी येणारच आहे मुळातच परंतु भाऊचं म्हणजे तोंड आहे इतक्या मोठ्या ठिकाणी सेवा करत असताना त्यांनी पण त्या गोष्टी मना घेऊन नेहमी नाही का चांगल्या नावावर चांगलीच फळं असतात म्हणून लोक दगड मारतात येतात याड्याबाबत पण दगड मार भाऊनी पण मोठा गाव मी टाकेल परिसराचे होते त्यांचे मम्मी दादा डॉक्टर साहेबांचे होते आणि सगळे मित्र परिवार त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतात आणि माझा वाढदिवस होता परंतु मी माझी वृत्ती जम्मू काश्मीरला लागल्यामुळे मी सुट्टीला त्यावेळेस आलो नाही मी सरांना आतापासून म्हणतो सर की माझा 1 तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या शालेय विद्यार्थ्यांना मी काही शालेय वह्या पुस्तके किंवा जी डिक्शनरी लागणार आहे ती विषय मी भेट म्हणून देणार आहे पण मी त्यावेळेस सुट्टी आलो नाही आणि आता जे मी सुट्टीला आलो आहे त्याचा अतिशय साधून मी सरांना सांगितलं का बस तुमच्या मुलांना कुठल्या अशी शालेय वस्तू आहेत त्यांची आवश्यकता आहे ती मला एक लिस्ट तुम्ही पाठवा त्याच्यावरती मी त्या साहित्य घेऊन मी तुमच्या शाळेला भेट देणार आहे तर मी आज जे मी त्यांना जे वचन दिलं होतं ते मी आज या ठिकाणी पुरे केलं त्या जे साहित्य आहे आणलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना ते वाटप केलेलं आहे मी आणि एक सुट्टी त्यावेळेस नाही भेटली म्हणून मी जाऊन आहे थोडासा विलंब लागला त्यामुळे माझी मुख्य अशी असते तर पुन्हा तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुढे पण काय लागलं तुम्ही आवश्यक सांगा आणि तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना निश्चित देईल त्यांचं शिक्षण पुढे पण तुम्ही लक्ष द्या थोडस की गुणवत्ता वाढली पाहिजे तुमच्या मराठी शाळेची कारण मी पण इथूनच पुढे गेलेलो आहे 6वी आणि 7वी मी मराठी शाळेतच तुमच्या शिकलेलो आहे त्याच्यानंतर मी पुढे माध्यमिकला गेलो तर म्हणून मला इथे जाणीव आहे आमच्याकडे पहिले दप्तर पण नसायचे आता घेऊन वगैरे आम्ही चालायचो तेवढ्याची गोष्ट आणि नंतर नेक्स्ट काही जी कविता असेल ते नेक्स्ट टाइम नक्कीच पुरी करेल की अवश्य मला सांगा एवढं बोलतो धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी शांताराम भांगे इगतपुरी.